इकडे एकीकडे ऊन तापतंय, सूर्यनारायण आग उगतोय, मात्र राज्याच्या काही भागात आज पुन्हा एकदा पाऊस झाला. कोकणामध्ये आज वादळी वाऱ्यासह आणि विजेच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस झाला. रत्नागिरी जिल्ह्यामधल्या गुहागर चिपळूण परिसरात याचा फटका बसलाय. पावसामुळे आंब्याचं पीक धोक्यात आलंय. तर कोल्हापुरात देखील आज संध्याकाळी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. दुपारपासून हवेमध्ये प्रचंड उष्मा होता. संध्याकाळी जिल्ह्यामधल्या अनेक भागात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. काही ठिकाणी ऊसतोड सुरू होती, ती ऊसतोड देखील खोळंबली. तर रायगडमध्ये देखील या सगळ्याचा फटका बसला. महाडमधली दृश्य आपण बघतोय. महाडमध्ये देखील जबरदस्त पाऊस झाला. या सगळ्याचा परिणाम शेजारच्या नवी मुंबई आणि मुंबईत देखील आहे. संध्याकाळी सूर्य मावळताना मुंबईतही प्रचंड उष्मा आणि ढगाळ वातावरण होतं. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.